अमरावती जिले में हो रही लगातार बारिश और अतिवृष्टि के कारण करीब 1.5 लाख हेक्टेयर का नुकसान हुआ है, जिससे किसानों का खरीफ सीजन पूरी तरह से बर्बाद हो गया है और किसान पूरी तरह से बर्बादी की कगार पर आ गया है। इसलिए किसानों को तत्काल आर्थिक सहायता की घोषणा की जाए और अमरावती जिले को गीला सूखा घोषित किया जाए, ऐसी मांग अमरावती के पूर्व पालक मंत्री और कांग्रेस नेता यशोमती ठाकुर ने अमरावती जिलाधिकारी पवनीत कौर से किया। आश्चर्य है कि एक महिन्याचा वर होऊन गेलेला आहे, शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालेला आहे, यांच्यामध्ये अजून डेअरिंग नाही आहे स्वतःचे मंत्री नेमायची। पालकमंत्री नेमले पाहिजे, ते प्रत्येक आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये गेले पाहिजे। परिस्थिती फार खराब आहे। समाजकारणासाठी राजकारण असतं, राजकारणासाठी आणि पॉवर हंग्रीसाठी त्या ठिकाणी राजकारण नसतं, समाजकारणासाठी राजकारण केलं पाहिजे। आज अख्खा महाराष्ट्र बेवारस पडलेला आहे, कोणचं खातं कोणापाशी आहे हे माहिती नाही आहे। मुख्यमंत्री त्या ठिकाणी वेगळ्या कारणासाठी दिल्लीत फेऱ्या मारतात, रोज दिल्ली जात आहेत, त्यांना काय परमिशन मिळत नाही की त्यालाही थकवतायत बिचारांना, हे आम्हाला काही कळत नाहीये। पण या ठिकाणी महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आम्हाला चालणार नाही। त्याच्याही पलीकडे अमरावती जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळाची मागणी आम्ही सगळेजण केलेली आहे। इथं कंपेन्सेशन मिळालं पाहिजे आणि सरसकट ओला दुष्काळ घोषित झाला पाहिजे। मागच्या 15 दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि 4 पूर इथं येऊन गेलेले आहेत, कोण बघायला तयार नाहीये। तुरी सडलेल्या आहेत, सोयाबीनला तिथे पाणी नाही, कपाशीचा तिथे नुकसान जाण्यात म्हणजे इतकं नुकसान झालेलं आहे की 3-3 वर्ष तिथला पेरा आम्हाला करता येणार नाहीये। आज या बेवारस जिल्ह्याला कोणीतरी तर जबाबदारी घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे। म्हणून आम्ही शिंदे आणि फडणवीस सरकारचाही निषेध या ठिकाणी